मी अरुण घुडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार पाचशे सत्त्याण्णव दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी शिवरायांनी आपला ध्येय ठेवला अखंड पस्तीस वर्ष सैद्रीच्या कुशीत गोरगरीब रयतेचे स्वराज्य त्यांनी निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यासाठी चंदनासारखा देह जिजवला श्री शिवछत्रपती देहाने जरी गेले तरी त्यांचा आत्मा अमर होता त्याच्या त्या मृणमय देहाच्या पिंजऱ्यातून मुक्त झालेले ते सर्वगामी दुर्दम्य शिवचैतन्य सर्वत्र पसरले होते ते मावळ्यांच्या श्वासात आणि निश्वासात दऱ्यात खोऱ्यात नदी सागरात गडकिल्ल्यामध्ये पर्वतामध्ये भरून उरले शंभूराजांच्या बलिदानातून पुढे ते प्रकटही झाले संताजी झानाजी तलवारच्या उग्रधारेत तेच चैतन्य तळपले खंडोबल्लालसारख्या अगणित स्वरांच्या स्वामीनिष्ठेत ते प्रकटले मावळ्यांच्या आक्रमक युद्धनीतीमध्ये मा शिवचैतन्याचा साक्षात्कार झाला त्या शिवचैतन्याशी झगडताना आलमगीर औरंगजेबाची बुद्धी कुंठित झाली त्याचे अपार धन खर्ची पडले एवढेच नव्हे तर त्याची तलवारही बोतड झाली आणि पर त्याची परिणिती अशी झाली की त्याच्या साम्राज्याला उतरती कळा लागली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी